गेल्या दोन दिवसांमध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी अशी घसरण या ठिकाणी झालेली आहे. साधारणतः 700 ते 800 रुपये प्रति क्विंटल मागे दरामध्ये घसरण झालेली आहे. एकंदर जर आपण बघितलं तर शासनाने गेल्या 3-4 दिवसापूर्वी त्या ठिकाणी $800 प्रति टन निर्यात मूल्य वाढवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचबरोबर नाफेड आणि एनसीएफने जो काही कांदा खरेदी केला होता तोसुद्धा किरकोळ बाजारामध्ये विक्री करण्याचा निर्णय घेतलेला आहे. साधारणतः 25 रुपये दराने तो कांदा विक्री होत आहे आणि त्याचबरोबर पुढील 8 ते 15 दिवस बाजार समित्या बंद राहतील असा मेसेजसुद्धा व्हायरल झालेला आहे. त्यामुळे आवकसुद्धा वाढलेली आहे. अशा तिन्ही चारी गोष्टींमुळे त्या ठिकाणी बाजारभावावर मोठा असा परिणाम झालेला आहे. आपण जर नाशिक जिल्ह्याची जर एकंदर परिस्थिती बघितली तर साधारणतः 1 ते 1.25 लाख क्विंटलची रोजची आवक होती आणि 700 ते 800 दराने त्या ठिकाणी बाजारभाव खाली आले. म्हणून शेतकऱ्याला त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर साधारणतः 35 ते 40 कोटीचं नुकसान त्या ठिकाणी गेल्या 2 ते 4 दिवसामध्ये होत आहे. म्हणून केंद्र शासनाला आमची विनंती आहे की शेतकऱ्यांकडे जो राहिलेला कांदा याच्यामध्ये वजनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या जर जो त्याला बाजारभाव मिळत असेल तर त्याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप केंद्र शासनाने करू नये अशी आमची केंद्र व राज्य शासनाला विनंती आहे.